नमस्कार मित्रांनो, मी नितेश भगत, निक भगत अँड फार्म्स. आज एक पुन्हा आपण नवीन व्हिडिओसोबत बिटलचा फार्म आहे. बिटल आणि बोरमध्ये सर काम करत आहेत, रोहित पानसरे सर. फार्मचं लोकेशन काय आहे, किती वर्षाचा अनुभव आहे, या सगळ्या गोष्टी आपण रोहित सरांकडूनच विचारून घेऊयात. रोहित सर नमस्कार. नमस्कार सर. फार्मचं लोकेशन आणि आपलं हा गोट फार्म कधीपासून स्टार्ट केला त्याच्याबद्दल थोडी माहिती. लोकेशन पत्ता आहे डाळ नंबर 2 तालुका इंदापूर जिल्हा पुणे. भिगवणपासून 10 किलोमीटर अंतरावर आणि कलोनी इंदापूरपासून 25 किलोमीटर अंतरावर. आपण 1.5-2 वर्ष झालं फार्म काम. 1.5-2 वर्ष झालं आपण फार्म. आणि आपल्याकडे टोटल 2 फिट आहेत. हा 2 फिट आहे. बिटल आणि बोर. सर, आपण ही जी सुरुवात केली जसं तुम्ही सांगितलं 1.5-2 वर्षापासून आपण फार्ममध्ये काम करताय, पण सुरुवात कशी झाली सर? सुरुवात ॲक्च्युली 2 वर्षापासून फार्म चालू केलं आहे, 1.5-2 वर्षापूर्वी. तसं मला 2012-13 साली मी याच्यात उतरायचं माझं चाललं होतं. बरं. मी बरेच फार्म व्हिजिट पण केले होते, निमकरांचा फार्म असो किंवा बाकी पण, ते घरच्यांच्या विरोधामुळे असो किंवा त्यावेळीच्या परिस्थितीमुळे मला काय ते करता आलं नाही. कारण अजूनही शेळीपालन म्हणलं की एक दुय्यम प्रकारचा व्यवसाय किंवा त्या दृष्टीने पाहिलं जातं त्याकडे. ते मेंटॅलिटीतून अजून आपल्या भागातील बरोबर समाज अजून तसा आलेला नाही बाहेर. त्यामुळे माझं 2012-13 साली जे चालू करायचं चाललं होतं ते राहिलं. ते आता 1-2 वर्षापूर्वी चालू. म्हणजे लॉकडाऊन मध्ये स्टार्ट केलं का लॉकडाऊनच्या नंतर? लॉकडाऊन नंतर. ऍक्च्युली काय झालं, कोविडची परिस्थिती सगळ्यांना माहितीच आहे काय झालं, कितीतरी धंदे वगैरे बंद झाले. 2017 पासून माझं पण बेगोन मध्ये कापड दुकान होतं, पण त्यावेळेस लॉकडाऊन मुळे घरी थांबलो यायला आता काय करायचं, हे परिस्थिती कुठपर्यंत अशी राहील काय नाही का. बरोबर. त्यावेळेस म्हटलं याला जे आपल्या पूर्वीपासून मनात होतो शेळीपालन, तर त्याबद्दल मग मी विचार करत करत आणि सर्च करत मग हे माहिती घेतली आणि मग बिटल आणि बोर ह्या 2 जाती आवडल्या, त्यामध्ये काम चालू केलं आपण. ओके. आता सर आपण हे जे पूर्ण स्ट्रक्चर बघतोय व्हिडिओमध्ये, तर ह्याला टोटल खर्च किती आलाय सर? याच्यात बऱ्यापैकी निम्म मटेरियल हे जुनं वापरलेलं आहे. ओके. त्यामुळे माझा खर्च कमी झालेला आहे, तरी हा 4-4.5 लाख पर्यंत खर्च गेलेला आहे. 4-4.5 लाख वरून. आपण हे जे पूर्ण स्टील मध्ये आहे, वरती आपण दोन्ही टाईपचे पत्रे बघतोय, सिमेंटचे पण पत्रे युज केलेत तुम्ही, स्टीलचे पण पत्रे युज केलेत. त्याच्यानंतर गव्हाणी पण वेगवेगळ्या प्रकारच्या गव्हाणी तुम्ही युज केलेत. सिमेंटच्या पाईपची गव्हाणी आपण बघतोय, लहान पिल्लांसाठी प्लास्टिकचा ड्रम आहे. तर हे सगळे अनुभवातून तुम्ही केलंय का? हा, हे अनुभवातूनच. आणि जसं की मी आता बोललो की जुनं मटेरियल मी वापरलं, तर हे सिमेंट आणि लोखंडी पत्रे माझ्याकडे जुनेच होते. त्याला थोडे काही कमी पडले, ते मी ऍडिशनल नवीन आणून टाकले. आणि ह्या सिमेंटच्या गव्हाणी म्हणजे लाईफ टाईम गव्हाणी झालेल्या. बरोबर. प्लास्टिकचे किंवा पत्राच्या याच्यात ते आवाज यायला नको, नंतर मेंटेनन्स येतं काही ना काहीतरी. आणि वरती ड्रमचे केले कारण पिल्लांना हे स्टेजवर आहे, लाईटली जेवढं राहील त्याच्यासाठी आपण हे ओके प्लास्टिकचे गव्हाण तयार केलेले आहे. आता हे जे शेड तुम्ही सांगितलं 4-4.5 लाख रुपया ह्याच्यामध्ये खर्च केला, तर ह्याच्यामधले जे कंपार्टमेंट तुम्ही बनवलेत, तर त्याच्यामध्ये काय विचार करून बनवलेत आणि टोटल किती कंपार्टमेंट आहेत आपल्याकडे? टोटल आपण इकडे बघतोय एक 4 मोठे कंपार्टमेंट आहे. याच्यात मध्ये स्टॉक मधल्या फिमेल राहतील आपल्या बिटलच्या, आणि मध्ये एक आहे तो आपला जो मेल राहणार आहे त्याच्यासाठीच एक आहे. आणि हा स्टेजिंगवर जे केले लहान पिल्लांना त्याच्यासाठीच हा खालचा कप्पा आहे. फक्त एक दुसरीकडे माझा अजून एक शेडचं काम चालू आहे बंगल्याच्या पलीकडे आपल्या, ते पूर्ण होईपर्यंत बोरच्या शेळ्या इथं सोडलेल्या आहेत आपण. नंतर बोर सेपरेट आणि बिटल सेपरेट करणार आहे. आणि हा बिटलची ही जी पिल्ल आहे ही ज्यावेळेस 2 महिन्याची होतील चारा व्यवस्थित खायला चालू करतील त्यावेळेस तो दरवाजा उघडा ठेवून त्यांना खाली पिल्लांना खालीवर त्यांच्या हिजेबाने काय असेल ते. ओके. ओके सर, आता सध्या आपल्या शेडवरती किती ॲनिमल आहेत? बिटल आणि बोरचे मिळून 35-31 आहेत लहान मोठे ॲनिमल. ओके. ह्यांचं चारा नियोजन कसं काय करतोय सर आपण? चारा नियोजनला
सकाळचा आणला सुका चारा असतो. आता तुरीचं भुसकट संपलेलं आहे, आता सध्या सोयाबीनचं भुसकट आणि कडवाकुट्टी ह्या दोन गोष्टी आहेत. आणि दुपारी आणि संध्याकाळी आपण हिरवा चारा देतो यांना. हिरव्यामध्ये नेपियर आपल्याकडे तीन प्रकारचा आहे, आणि तुती आहे, ओके, दशरथ घास आहे, आणि सुबाबळ थोडीफार आहे, असं हिरव्या चाऱ्याचं नियोजन आहे. आता तुम्ही सांगितलं की एक 35-40 ॲनिमल्स बरोबर ना? हां, 35-40 35. आता सर तुम्ही सांगितलं की 30-35 ॲनिमल्स टोटल आपल्याकडे आहेत, पण ह्यांच्यासाठी किती क्षेत्र राखून ठेवलं आहे सर आपण चाऱ्यासाठी? हिरव्या चाऱ्यासाठी माझ्याकडे 1.25 एकर क्षेत्र मी यांच्यासाठी ठेवलेलं आहे. ओके, त्यामुळे दशरथ घास तीन प्रकारचं, नेपियर, तुती आणि सॉरी मागाशी एक राहिलं, मार्वेल गवत एक आहे. या 4-5 प्रकारच्या गोष्टी आहेत. सुबाबळ आणि तुमच्याकडे जर स्टॉकमध्ये तुरीचं भुसकट जास्त प्रमाणात असेल ते एवढं क्षेत्र भरपूर झालं. ओके, 40-50 ॲनिमलसाठी पण हा हिरवा चारा पुरवू शकते एवढं क्षेत्र. सर जसं तुम्ही सांगितलं की 1.25 एकरमध्ये आपण 30-35 ॲनिमल्स आरामात सांभाळू शकतो, पण जर समजा पावसाळ्यामध्ये प्रत्येक वेळी आपण हिरवा चारा आणायला शेतामध्ये तर नाही जाऊ शकत, त्यासाठी काय तुम्ही हे केलं आहे का नियोजन? पावसाळ्यामध्ये आपण जे सुका चारा जो आपण आता येणाऱ्या सीझनमध्ये तुरीचा सीझन जे येतोय त्याच्यात आपण स्टॉक करून ठेवणार, प्लस ॲडिशनल आपण मुरगासुद्धा करून ठेवणार, मक्याचा मुरगा. ओके, तो त्यावेळेस मॅच होऊन जातो आणि आपल्याकडे पण काही कोकणासारखा कंटिन्युअस पाऊस नसतो. ज्यावेळेस कधी असेल त्यावेळेस 2-3 दिवस असं राहिलं तरी 2-3 दिवस मुरगास आणि सुक्या चाऱ्यावर आपण चालू शकतो. हां, चालू शकतो. ओके, आता सर तुम्ही जसं सांगितलं 1.5-2 वर्ष झालं आपल्याला फार्म स्टार्ट करून, ह्या 1.5-2 वर्षामध्ये प्रत्येक वाता काय सीझन तुम्ही बघितलेले आहेत, कुठल्या सीझनमध्ये म्हणजे आपल्याला जास्त लक्ष द्यायला लागतं ॲनिमल्सवर? आता पहिला पावसाळा झाला माझा, तर सीझन तुम्ही तसं पाहायला गेलं तर माझ्यासारख्या नवीन शेळीपालकाला तिन्ही सीझनमध्ये लक्ष द्यावं लागतं. कारण उन्हाळ्यात पण ज्यावेळेस जास्त टेम्परेचर होतं त्यावेळेस पण जे नवीन जन्मलेले पिल्लं असतात त्यांच्यासाठी पण त्याची काळजी घेतलीच गेली पाहिजे. ॲडिशनल तुम्हाला जर काळजी घ्यायची झाली तर पावसाळा आणि हिवाळा कम्पेअर टू उन्हाळ्याशी, हिवाळ्यात आणि पावसाळ्यात तुम्हाला काळजी घेतलीच पाहिजे. तर पावसाळा सीझनमध्ये म्हणजे जे आपल्याकडं लहान पिल्लं झालेले असतात सुरुवातीचाच त्यांचे जर एक सुरुवातीचे 3-4 महिने माझं तर वैयक्तिक असं मत आहे की त्यांना सुक्या चाऱ्यावर ठेवलं पाहिजे. तोपर्यंत त्यांचा कोटा वगैरे व्यवस्थित होत नाही, चांगला तयार होत नाही, तोपर्यंत त्यांना दूध आणि सुका चारा ह्या गोष्टी ठेवल्या तर पावसाळ्यामध्ये मग बाकी काही जास्त अशा अडचणी यासारखं नाही आहे. आणि हिवाळ्यात तेवढं जास्त थंडी, आत्ता अजून तरी काही अशी म्हणावं अशी थंडी नाही आहे यावर्षी, पण त्यावेळेस मग तुमचं शेड सराउंड करणे, शेड नेटणे. आता मी हे ॲडिशनल केलेलं आहे वरती पॉईंट, तिथे 200 वॅटचे बल्ब लावलेले आहेत पिल्लांसाठी, ते संध्याकाळचं 1-6 वाजता मी चालू करतो आणि सकाळी 9 वाजता बंद करतो. त्याच्यापासून जी हीट येते खाली ही सगळी पिल्लं तिथे जमा एका जागेवर बसून हिवाळ्यात त्यापासून त्यांचं संरक्षण होतं. आता आपण सांग नवीन शेळी पालकाला आपण असे पण मेसेज देऊ शकतो की पावसाळा आणि हिवाळ्यामध्ये जास्त लक्ष द्यायचं, उन्हाळ्यामध्ये फक्त जास्त टेम्परेचर जर असेल तर पाण्याचं नियोजन नीट ठेवणं, शेडमध्ये थोडा थंडावा राहायला पाहिजे. उन्हाळ्यात पण कुठलं मे अखेर आणि जून ज्यावेळेस पाऊस तुमचा चालू व्हायच्या पहिले जी ढग असते वातावरणात जी टेम्परेचर जास्त असतं त्यावेळेस तो तिथं थोडं मॅटर होऊ शकतो. बाकी इतर दिवशी नाही, पण मे अखेर चे ते 15 दिवस आणि जूनचे हा मधले जे एक जूनचे पहिले 15 दिवस आणि मे अखेरचे पाहिजे एक महिनाभर तेवढे तुम्हाला जास्त काळजी घ्यावी लागते. आता सर जर नवीन फार्म स्टार्ट करणार असेल कोणी तर त्याला बेसिक मेडिसिन तरी माहीत असल्या पाहिजेत. तुम्ही 1.5-2 वर्षापूर्वी जेव्हा स्टार्ट करत होते तेव्हा मेडिसिनचं नॉलेज आणि सुरुवातीला काय अडचण आल्या का सर? मी लॉकडाऊन मध्ये ज्यावेळेस 2nd लॉकडाऊन पडला त्यावेळेस मी एक ऑनलाईन कोर्स केला होता आणि त्यामध्ये मेडिसिनच्या वगैरे जे काय लागतात काय असते औषधं ते सगळे मी नोट डाऊन करून घेतले होते.
प्लस मी एक व्हॉट्सअप ग्रुप जॉईन केला होता, पेड ग्रुप होता तो. मी शेळीपालन चालू करायचे पहिले 6 महिने त्या ग्रुपमध्ये होतो, पण हळूहळू अजून 4-5 ग्रुपमध्ये जॉईन झालो. त्यामध्ये कुठल्या शेतकऱ्याला काय अडचण येते शेळीपालनात ते ग्रुपवर डिस्कस करत होते, आणि त्यात कोण काय मेडिसिन सांगते त्याबद्दल थोडी मी माहिती घेत होतो. ओके हां, पण सर माहिती घेऊन आपण नोट डाऊन करणं आणि प्रॅक्टिकली त्याच्यावर काम करणं या दोन्ही दोन्ही गोष्टी. तुमचा अनुभव म्हणजे 1.5-2 वर्षामध्ये कुठल्या सीझन मध्ये मेडिसिन त्यांना द्यावं लागतं किंवा वर्षभरांचा त्यांचा जे शेड्यूल आहे लसीकरण जे आहे ते कसं करतात सर? आता लसीकरण सर उन्हाळा पावसाळा चालू होण्यापूर्वीचं एक लसीकरण, त्यानंतर हिवाळा चालू होण्यापूर्वीचं एक लसीकरण, आणि डिसेंबर नंतर 3-4 जे लसीकरण आहेत मेन हे तर तुम्ही एक वेळ मी तर म्हणेल स्वतः जेवायचं तुम्ही एक वेळ थांबवायचं, पण हे लसीकरण जे काय आहे त्याच्यात जर तुम्ही थोडी गफलत केली तर त्याचा तुम्हाला तोटा होऊ शकतो. आणि तुम्ही म्हणला ते बरोबर आहे, अभ्यास करणं आणि प्रॅक्टिकल अनुभव घेणं ह्याच्यात फरकच राहतो. आता कुठल्या सीझन मध्ये असं म्हणण्यापेक्षा जो नवीन शेळी पालक आहे ना सर तो ब्रीड कुठून घेतोय कशी घेतोय यावर बरंच डिपेंड आहे, त्याला किती त्याच्या औषध पाण्यावर खर्च करावा लागेल. मी पण सुरुवातीला जी बिटलच्या 2 शेळ्या घेतल्या होत्या त्या पंजाबवरून बाय ट्रक आल्या होत्या, आणि 20,000 एक पाठ होती. तुम्हाला सांगतो तिला मला हिता आल्यानंतर 10-12,000 रुपयाचा दवाखान्या उच खर्च झाला. त्यामुळे तुम्ही जरी पंजाब आता बिटल ही ब्रीड असतानाच पंजाबची आहे, त्यामुळे मी असं माझं हित आता सेट आहे म्हणून मी म्हणणार नाही की हितूनच घ्या किंवा काय, पंजाब मधून घेत असाल तर तुम्ही आणताय कसं, त्याला हित आल्यानंतर सेट करताय कसं, बाय ट्रक आणताय, बट बाय ट्रक आणलं तर त्या ट्रकमध्ये प्राणी आहेत की ते तुम्ही कुठल्या व्यापाऱ्याकडून जर घेत असाल तर त्या ट्रकमध्ये किती प्राणी येतात किती नाही ह्याची माहिती घेऊन त्यानुसार तुम्ही ते काम केलं पाहिजे. ओके, म्हणजे आपण सुरुवातीला जे ॲनिमल घेतो आहे त्याची क्वालिटी पण महत्त्वाची आहे, काय क्वालिटीचे ॲनिमल आहे आणि आल्यानंतर त्याच्यावर किती आपला खर्च होतो आहे हां बरोबर हे पण आपण बघितलं पाहिजे. जसं तुम्ही सांगितलं की आपण 20,000 एक पट आणून त्याच्यावर परत 10-12,000 रुपये नुसते सुरुवातीला मेडिसिनवरतीच खर्च केलं, त्याच्यापेक्षा जर कुणाचा जर प्लान असेल बिटल स्टार्ट करायचा तर सुरुवातीला आपल्या लोकलीच घेतलेलं बरं, एकदा अनुभव आला तुम्हाला 1.5-2-3 वर्षाचा त्याच्यानंतर मग तुम्ही पुढचा प्लान करू शकता बाहेरून आणणे. हा बाहेरून आणणे किंवा जरी तुम्हाला बाहेरूनच घ्यायचं आहे तर मग तुम्ही दुसरा एक ट्रान्सपोर्टचा मार्ग निवडा की बाय ट्रेन. बाय ट्रेन जर तुम्ही बाय ट्रेन किती अॅनिमल्स अलाउड आहेत सर? एका बोगीमध्ये एकच तुमचं येतोय. तुम्ही क्वांटिटीमध्ये जर घ्यायचंच असेल तुम्हाला तर मग रोज किंवा 2 दिवसाला आठवड्यातून 2-3 प्राणी तुमचे येतील. जर तुम्हाला 10 घ्यायचे असतील तर महिन्याच्या तुम्हाला 10 येतील. एकदमच आपल्याकडे 10 आणण्यापेक्षा वरवर आणून तो प्राणी सेट करायला पण तुम्हाला सोपं जाईल. ॲट अ टाइम तुम्ही घेऊन ते सगळं मॅनेजमेंट त्याचं चाऱ्याचं मॅनेजमेंट हे त्याच्यात पडल्याशिवाय म्हणजे जसं पाण्यात पडल्याशिवाय हातपाय हलवत नाही तसंच ह्या गोष्टीत पण आहे. हळूहळू जसं तुम्ही जाल याच्या तुम्ही पहिली गोष्ट काय सर पैसा काय याच्याकडे चालू करायचं भरपूर पैसा असेल किंवा काय असेल तो मार्केटमध्ये गेला 5-25 शेळ्या घेऊन आला बरोबर, पण त्यानंतरच्या खरी शेळी पालन त्यानंतर चालू बरोबर. शेळी खरेदी करून तुम्ही 10-20 शेळ्या आणल्या हे नाही आहे, तुमच्या शेडमध्ये आल्यानंतर त्यांना रोज काय लागतंय किती लागतंय कसं लागतंय हे नंतर शेळी पालन तुमचं चालू होतं बरोबर. जसं मगाशी तुम्ही सांगितलं की लसीकरण त्या त्या दिवसाला त्या त्या वेळेला केलं पाहिजे, सुरुवातीला तुम्ही लसीकरण किंवा जर समजा कुठली एखादी शेळी आजारी आहे तिला मेडिसिन तुम्ही स्वतः देताय का तुम्हाला डॉक्टर हे करतोय सपोर्ट करतोय सर? जसं की मी मागाशी सांगितलं जी मी पाट आणली होती तिला 10-12,000 रुपये खर्च झाला, त्यावेळेस असा कुठला आजार राहिला नव्हता की त्या फिमेलला व्हायचं राहिला, तिचं न्युमोनिया पॅरालिसिस काय सगळे आजार तिला झाले होते. आणि त्यावेळेस म्हणजे माझ्या शेळी पालनात सुरुवात अशा परिस्थितीत झाली, डॉक्टरांनी मला सांगितलं की असं 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 इंजेक्शन दे. मग त्यानंतर मी त्या शेळीपासून माझी सुरुवात झाली, कुठल्या काय मेडिसिन असेल तिला कुठलं इंजेक्शन देणं असेल हा. पण अजून 2 वर्ष झालं बऱ्यापैकी थोडंफार समजतंय, जास्त थोडंफार की आजारी पडल्यानंतर काय कुठले मेडिसिन द्यायचं कुठलं नाही, तरी सुद्धा मी
अजूनही डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय मी कुठलं मेडिसिन देत नाही. म्हणजे मी सांगतो डॉक्टरांना हे जर असं 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 टेम्परेचर आहे आणि हे हे औषधं माझ्याकडे आहेत, याच्यातलं कुठलं कुठलं देऊ. चार पाच औषधं जरी असले तर डॉक्टर सांगतात हे दोन दे, ते अँटीबायोटिक दे, असं जरी आपल्याला समजत असलं तरी मी अजून वैयक्तिक कुठलं डिसिजन घेत नाही. ओके, तरी पण सर आता रेग्युलर लागणारी औषधं तर तुम्हाला माहीत असतील, म्हणजे ह्या गोष्टी फार्मवरती असल्याच पाहिजेत. लूज मोशनचं म्हणा, सर्दीचं म्हणा, किंवा गोट शेळ्यांमध्ये पण ताप असतो, ह्याची म्हणजे बेसिक मेडिसिन फक्त सांगा सर कुठल्या लागतात. थँक्यू मित्रांनो, तुम्ही हा व्हिडिओ इथपर्यंत बघितला. व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर नक्की व्हिडिओ लाईक करा, व्हिडिओ शेअर करा आणि चॅनल सबस्क्राईब करा. रोहित पानसरे सरांनी शेळीपालनाबद्दल खूप छान माहिती दिली आहे. आमचे दुसरे पार्ट्स लवकरच येणार आहेत. जर व्हिडिओ तुम्हाला आवडले असतील तर नक्की चॅनल सबस्क्राईब करा. थँक्यू.